नमस्कार कुकविथ निशूमध्ये मी निशू तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपण काकडीपासून झटपट बनणारी अशी नाश्त्याची रेसिपी बघणार आहोत ही अस्सल पारंपरिक कोकणी रेसिपी आहे चला तर मग आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी एक मोठा कप तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि त्याच कपाने मी एक कप काकडी घेणार आहे किसलेली काकडी आपण इथे एक कप वापरतो आहे एक चमची जिरं अर्धी चमची हळद आणि चवीनुसार मीठ ह्यामध्ये आपण घालून घेऊयात आणि हे सर्व मिश्रण आपल्याला पाणी घालून एकत्र करून घ्यायचं आहे सुरुवातीला आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे इथे मी चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घेते तुम्ही हाताने देखील हे मिश्रण सर्व एकत्र करू शकता हाताने जास्त चांगलं एकत्र करता येईल ह्या पदार्थाला काकडीचे घावण किंवा काकडीचे तवसोळे देखील बोलले जातं घावण बोललं की कोकण आठवतं कोकणामध्ये घावण सर्रास केलं जातं आणि अशा पद्धतीने काकडीचे तवसुळे देखील कोकणामध्ये हमखास केले जातात आता आपण ह्यामध्ये अजून पाणी घालून हे मिश्रण एकत्र करूया आपल्याला हे थोडंसं सा पातळ ठेवायचं आहे ज्या पद्धतीने आपण घावण बनवताना कन्सिस्टन्सी ठेवतो त्या पद्धतीची आपल्याला इकडे कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आता आपलं बॅटर तयार झालेलं आहे अशा पद्धतीचं पातळ पीठ आपल्याला इथे तयार करून घ्यायचं आहे पीठ तयार झालं आहे आता एका साईडला मी तवा गरम करत ठेवला आहे तवा चांगला गरम झाला की ला नंतर त्याला थोडंसं आपण तेल लावून घेऊया अगदी पाव चमची इतकं तेल आपल्याला तव्याला लावून घ्यायचं आहे तेल लावून झालं की नंतर अशा पद्धतीने बॅटर टाकून घ्यायचं आधी तव्याच्या कडेने बॅटर घालायचं आणि नंतर मध्यभागी आपल्याला बॅटर घालून घ्यायचं आहे आता हे आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवर साधारणतः एक ते दीड मिनटासाठी शिजवून घ्यायचं आहे शिजत आल्या असं वाटलं की थोडंसं आपल्याला इथे पाव चमची इतकं तेल वरून घालायचं आहे अशा पद्धतीने बॅटर जेव्हा घालतो आपण तेव्हा कधी पण कडेने घालायचं कारण मध्यभागी तेव्हा जास्त तापलेला असतो तुम्ही इथे बघितलं अगदी झटपट आणि कमीत कमी वेळामध्ये हे घावन तयार आहे आता आपण हे काढून घेऊया तुम्हाला जर हवं असेल तुम्ही दुसऱ्या बाजूने देखील हे शिजवून घेऊ शकता अशाच प्रकारे आपण बाकीचे घावन देखील तयार करून घेऊया हे घावन तुम्ही नाश्त्याला चहाबरोबर देखील खाऊ शकता किंवा नारळाचं दूध आणि त्यामध्ये गूळ घालून देखील तुम्ही त्यासोबत हे खाऊ शकता आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी कुकविथ निशा चॅनलला नक्की फॉलो करा आणि अजूनही जर का तुम्ही कुकविथ निश्चय चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बाजूला असलेलं बेल ऐकून आहे ते देखील प्रेस करा जेणेकरून मी कधीही जेव्हा रेसिपी अपलोड करेन तेव्हा तुम्हाला सर्वात आधी रेसिपीची नोटिफिकेशन येतील थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ